अहमदनगर जिल्ह्यातून सुमारे 40 लाख रुपये किमतीचा मद्याचा साठा सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे. सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं अहमदनगर जिल्ह्यात घोडेगाव इथं धाडसी कामगिरी बजावली. 40,47,360 रुपये किमतीचा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा जणांना ताब्यात घेण्यात आलं असून फरार झालेल्या 2 आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली. 25 फेब्रुवारी रोजी नाशिक येथील युनायटेड स्पिरिट्स दिंडोरी येथील विदेशी मद्य निर्माणीमधून वाहतूक पास अन्वये निघालेला ट्रक हा सोलापूर शहरातील अर्थानी ट्रेडर्स या ठिकाणी मद्याची वाहतूक करीत होता. सदरच्या घटनेवेळी ट्रक मालक, ट्रक चालक व इतर साथीदारांनी संगनमताने सोलापूर अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील करमाळा तालुक्यातील जातेगाव या हद्दीत अपघाताचा बनाव रचून आणि रातोरात त्यांनी त्या जे विदेशी मद्याचा ट्रक होता त्यातील 1,000 पेट्यांपैकी 595 पेट्या ह्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील घोडेगाव इथे दांबू जाधव या माणसाकडे विक्री करून इतर ज्या उर्वरित पेट्या होत्या त्या सहित जो ट्रक होता त्यांनी रस्त्याच्या कडेला लुटून अपघाताचा बनाव केला. सदर ठिकाणी मी स्वतः माझ्या पथकासह गेलो आणि जेव्हा त्या ट्रक चालकाची कसून चौकशी केली तेव्हा त्यांनी सदरचा जो माल आहे 595 पेट्या त्यांनी अहमदनगर येथे विक्री केल्याचे कबूल केले. त्या अनुषंगाने आम्ही काल रात्री 7 ते 8 सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे घोळेगाव परिसरात जाऊन शोध घेतला असता दामू जाधव या इस्माच्या घरासमोरील एका ॲल्युमिनियम पत्राच्या शेडमध्ये कुलूप लावलेला होता. सदरचे कुलूप आम्ही तेथील त्या गावातील सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या समक्ष सदरचे कुलूप तोडून रितसर पंचनामा केला आणि जेव्हा कुलूप तोडले तेव्हा त्यात जवळपास 527 विदेशी मद्याच्या पेट्या आढळून आल्या. सदर पेट्यांमधील मद्याची खातरजमा केली असता सदरची जी बॅच क्रमांक होत्या त्या सदरच्या ट्रकच्या वाहतूक पासशी मिळून आल्या. म्हणजेच ट्रक चालक, ट्रक मालक आणि इतर साथीदारांनी संगनमताने अवैधरित्या मद्य विक्रीच्या उद्देशाने सदरचा दारू साठा हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये विक्री केलेला होता. करमाळ्यानजीक अपघाताचा बनाव रचून मद्याचा हा साठा अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव इथं एका घरात ठेवण्यात आला होता. या महत्त्वपूर्ण कामगिरीकरता पुणे विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, उपायुक्त प्रसाद सुर्वे, नाशिक विभागाचे उपायुक्त अर्जुन ओहोळ यांचं मार्गदर्शन लाभलं. सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उप अधीक्षक आदित्य पवार, निरीक्षक मुळे कदम, दुय्यम निरीक्षक अवताडे, शंकर पाटील, एस ए पाटील, शेख भरते आदींचा सहभाग होता.